So hi guys, good morning. As day five, I think day five. आमच्या पिकनिकचा किंवा आमच्या टुरिंगचा फ्रायडेला आम्ही स्टार्ट केलं आणि आज आहे ट्यूसडे. सो आज डे फाय. आज आम्ही आहोत महाबळेश्वरला. काल जसं सांगितलं, काल संध्याकाळी पोचलो. सो आज एक पूर्ण दिवस आम्ही तिथे स्पेंड करणार आहोत. सो इथले काही स्पॉट तुम्हाला दाखवू. मी आय थिंक गुगलवर बघितले, वेण्णा लेक, मॅप्रो गार्डन किंवा एक वॉटर, दोन तीन एक दोन वॉटरफॉल आहेत, एक दोन मंदिर आहेत. सो ते बघूया आज दिवसभरात तसं काय 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 एक्सप्लोर करता येतं ते बघूया, ते दाखवणार, त्यासाठीच निघालो आहेत. सो आता सकाळचे ऑलमोस्ट 8:30 झाले आहेत. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये, नेश वांबार्डेकर व्हीलॉग्स. आणि माझ्या गॅलरीचा हा आहे नजारा. सो दिस इज वॉट माझ्या गॅलरीमधून हा व्ह्यू आहे. आणि मस्त रूम भेटली खाली, असा बिछाना वगैरे, लाईक गादी आर्टिफिशियल. सो दिस इज वॉट समोर एकदम ढग वगैरे आहेत आणि थंडी आहे बऱ्यापैकी, पण इतकी नाही की कडाकड्याची थंडी वगैरे. रात्री थोडीशी वाटत होती, बट नाऊ दॅट्स फाईन. सो आता आम्ही सकाळी निघू 9:30 सगळ्यात पहिले नाश्ता वगैरे करू आणि मग इथले चार पॉट स्पॉट्स पिक म्हणजे काही पॉईंट्स आहेत ते बघू. सनराईज पॉईंट नाही बघितलं आणि मे बी सनसेट पॉईंट पण, कारण ऑलमोस्ट ते सगळे सेम असतात. सो ते बघण्यापेक्षा मी इथं दुसरे काही पॉईंट्स बघेन जे आपल्यासाठी नवीन असतील आणि जे इतर कोणी जास्त बघितले नसतील. सो दॅट वुड बी द ग्रेट. आता निघूया थोड्याच वेळात आणि मस्त वातावरण, म्हणजे प्लेझंट आहे, म्हणजे थंडी आहे बऱ्यापैकी आणि अशा कोवळ्या उन्हात वगैरे चांगलं वाटतंय. रिअली नाईस, लेट्स गो, जाऊयात आपण. आता नाश्ता करायला थांबलो होतो. कांदा भर जस्ट कमी आणि मसाला. सो आणखी एक स्पेशल महाबळेश्वरचा आयटम ऑर्डर केला आहे, स्ट्रॉबेरी क्रीम, ज्यामध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विथ स्ट्रॉबेरी फ्लेवर अँड आय थिंक फ्रेश स्ट्रॉबेरी क्रश ते पण असणार आहे. सो आल्यानंतर मी दाखवेनच. सो आय थिंक फोटोवरून टेम्पटिंग वाटत होतं. सो लेट्स सी आल्यानंतर कशी टेस्ट आहे वगैरे. सो लेट्स सी. सो गाईज, दिस इज वॉट स्ट्रॉबेरी क्रीम. अमेझिंग इट लुक्स. जस्ट आता टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. प्युअर ओरिजिनल स्ट्रॉबेरी महाबळेश्वरचे विथ आवर व्हॅनिला आहे. अमेझिंग, मस्त टेस्ट आहे. सो गाईज, आत्ता जस्ट आम्ही वेण्णा लेकला आलो आहोत. हा आहे महाबळेश्वरचा वेण्णा लेक. बोटिंग चालते इकडे आणि फाईन, म्हणजे एवढं काय स्पेशल नाही आहे. जस्ट नॉर्मल लेक आहे आणि त्यात जशी नॉर्मल बोटिंग होते, म्हणजे आपण आय थिंक महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट अशा पाण्याच्या स्पॉटवर
किंवा ऑलमोस्ट असं जिथे पाण्याचे स्पॉट आहे तिथे बोटिंग होते, त्याच प्रकारचं आहे. सो दिस इज व्हॉट मेडना लेक बोटिंग. पब्लिक त्यासाठी बुकिंग वगैरे करत आहे. सो गाईज दिस इज व्हॉट लॉडविक पॉइंट. फिंडाले करून स्ट्रेट पुढे आय थिंक 3 ते 4 किलोमीटरवर लॉडविक पॉइंट आहे. कम्प्लीट दरी सह्याद्रीच्या रांगांमध्ये. मस्त आहे पॉइंट, एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे. तुम्हाला माझा आवाज असा दम लागल्यासारखा वाटत असेल कारण गाडी पार्क केल्यापासून जवळपास 1-2 किलोमीटरचा वे आहे आणि कम्प्लीट चढणीचा रस्ता आहे, त्यामुळे दम लागतो आहे. पुढे लॉरविक पॉईंट आणि एलिफंट हेड म्हणून 2 पॉईंट्स आहेत. सो ते बघून बॅक जायचं आहे. सो लेट्स सी. सो गाईज आता आम्ही पोचलो आहोत लॉडविक पॉईंट. दिस इज अ टॉप हायेस्ट, त्याच्या खाली एक एलिफंट पॉईंट आहे. सो दिस इज व्हॉट लॉडविक पॉईंट. अरे तो बघ इथे. सो गाईज तो समोर दिसतोय तो एलिफंट हेड पॉइंट आहे. तेवढ्या लांब तर आता चालत जाणार नाही कारण खूप धमाल झाला आहे. आता हा ऑलमोस्ट आय थिंक चालायला पुढचे 15-20 मिनटं लागतील. सो हा इथूनच तुम्ही बघा. कम्प्लीट दारी. सो गाईज आता आम्ही आलो आहोत महाबळेश्वर मंदिर. महाबळेश्वर ज्यामुळे नाव पडलं या स्थानाला ते महाबळेश्वर मंदिर. सुंदर गेट आहे आणि आता आतमध्ये जस्ट गाडी पार्क केली आहे. 2-व्हीलर पार्किंग 10 रुपये. गाडी इथे पार्क केली आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत.
सो या महाबळेश्वर मंदिराची ही कथा आहे. सो गाईज, हे आहे महाबळेश्वरचं मंदिर. महाबली म्हणून नावाने हे मंदिर फेमस आहे. हे मंदिर 16व्या शतकात चंदाराव मोरे यांच्याकडून बांधलं गेलं आणि याची खासियत आहे 6 फूट उंचीचं शिवलिंग. खरंच खूप सुंदर बांधकाम आहे आणि खरंच बघण्यासारखं आहे. फर्स्ट टाईम आय व्हिजिट आणि रिअली जस्ट अमेझिंग. सातारा आणि महाबळेश्वर कडून येणाऱ्या लोकांसाठी खूप जवळ आहे हे स्पॉट. मंदिरं पुन्हा उघडल्यानंतर आता पुन्हा भक्तांची रिघ चालू झालेली आहे. सो गाईज, हे आता कृष्णाई देवीचं मंदिर आहे. अगदी महाबळेश्वर मंदिराच्या शेजारीच आहे, हार्डली 1-5 मिनिटाचं डिस्टन्सवर. आणि थोडंसं ऑफ रोडिंगवाला रस्ता आहे चालत चालत. सो लुक ॲट दिस गाईज, खूप सुंदर मंदिर आहे. सो गाईज, महाबळेश्वरला आलो आणि स्ट्रॉबेरी किंवा स्ट्रॉबेरी जी शेती नाही पाहिली तर काय बघितलं.
सो ही आहे स्ट्रॉबेरीची शेती. सो ही हिरवी म्हणजे अजून पिकलेली नाही आहे स्ट्रॉबेरी, आणि काही स्ट्रॉबेरी पिकलेल्या आहेत ते समोर तुम्हाला इथून दिसू शकणार नाही गोप्रोमध्ये, बट आय शो समथिंग. खरंच अमेझिंग आहेत. या व्हिजिटमध्ये मी काल ऊसाची शेती बघितली, नंतर हळदीची शेती बघितली, आणि आज स्ट्रॉबेरीची शेती. खरंच अमेझिंग. हे बघा, हे आता इथे पिकत आहे स्ट्रॉबेरीची शेती. गाइस दिस इज अमेझिंग. फर्स्ट टाइम मी स्ट्रॉबेरीची शेती बघतो, आणि खरंच सगळीकडे जिथे जिथे बघू आहे सगळीकडे फक्त स्ट्रॉबेरीची शेती आहे. खरंच खूप सुंदर. महाबळेश्वरबद्दल खूप ऐकलं होतं, आणि स्ट्रॉबेरीची शेती कशी असते फोटोमध्ये पाहिलं होतं, नेटवर बघितलं होतं, आज प्रत्यक्ष बघतोय. अमेझिंग, खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. ही आहेत स्ट्रॉबेरी पिकलेली, आणि ही म्हणजे आता जस्ट सुरुवात होते ग्रीनमध्ये. सो ही खरंच म्हणजे काय रोप अजून पूर्ण पिकलेली नाही आहे, ही पिकेल. सो आय थिंक पुढे सगळं पूर्ण तेच त्यांची शेती आहे, आणि मध्ये मध्ये त्यांनी कोबी किंवा फ्लॉवरसारखे पण हे घेतलेले आहेत, भाज्या घेतलेल्या आहेत. सो कम्प्लीट पूर्ण याची त्यांनी यूज केलेलं आहे. सो अमेझिंग. शेतीची नवीन पद्धत मी फर्स्ट टाइम बघतोय, आणि खरंच खूप सुंदररित्या त्यांनी केलेली आहेत. झेंडूची पण शेती इथे आहे. कोबी हा मधला वाटतं फ्लॉवर आहे. हे कुठलं? ओके, हे लेट्यूस आहे. ओके, हे लेट्यूसची भाजी आहे जी आपण नॉर्मली सँडविचमध्ये वगैरे यूज करतो. सो गाइस, आता आम्ही महाबळेश्वर मार्केटमध्ये आलो आहोत, आणि हा महाबळेश्वरचं पूर्ण मार्केट आहे. सो गाईज, आता आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहोत. आज हा शेवटचा स्पॉट आहे आमचा महाबळेश्वरमधला. हॉटेलपासून अगदी हार्डली 1.5 किलोमीटरवर मॅप्रो गार्डन आहे. सो मॅप्रो गार्डनमध्ये एंटर केल्यानंतरच इथे ख्रिसमस ट्री सजवलेलं आहे, खूप सुंदर आहे, मस्त अमेझिंग. हा नाताळचा सण काही वेगळाच असतो, थंडी आणि त्यात सगळ्या हॉलिडे सीझन. सो रिअली अमेझिंग. इथे ही टाटा नॅनो कार पण मॅप्रोच्या डिझाईनमध्ये डिझाईन केली आहे. सॉरी, थोडंसं शेकी वाट असेल व्हिडिओ, कारण माझ्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाली आहे.
आणि त्याचा चार्जर मिळत नव्हता, सो त्यामुळे म्हटलं मोबाईलने शूट करूया. सो थोडासा व्हिडिओ शेकी वाटत असेल. सो दिस इज व्हॉट एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे स्ट्रॉबेरीचं, मॅप्रो 60 म्हणून. सो रिअली नाईस. त्यानंतर इथे मॅप्रो म्हणजे झाडं सजवलेली आहेत त्यांनी पूर्ण स्ट्रक्चरला, म्हणजे तिथे त्यांनी जिथे जिथे काही बनवलं असेल तिथे त्यांनी मॅप्रो हे नाव दिलं. कॉमन मॅप्रो हे नाव तिकडे तुम्हाला आय थिंक इथल्या महाबळेश्वर सगळ्या रस्त्यांवर पण भेटेल. सो इथे मस्त असा बगीचा तयार केलेला आहे, समोर फिश पॉन्ड आणि असं लाईक ॲक्च्युली सकाळी थोडंसं आय थिंक आलं असतं तर मला व्यवस्थित दाखवता आलं असतं. इथे त्यांनी असं झाडं सगळी व्यवस्थित मस्त डिझाईन आणि सेटअप केलेली आहेत. मध्ये या पाण्यामध्ये कमळाची पण झाडं लावलेली आहेत. डिझाईन्स केलेली आहे. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग, अर्ली गुड मॉर्निंग. ब्लॉगचा एंड करायचा होता, काल विसरलो. मला वाटलं मी ब्लॉगचा एंड केला मॅप्रो गार्डनमध्ये, बट आय वॉज रॉंग, मी विसरलो. आणि सो मी म्हटलं अरे ब्लॉगचा एंड नाही झाला आहे. सो म्हटलं आता सकाळी लवकर उठलं, आता जवळपास सकाळच्या 6:30-7 झालेत. माझ्यामध्ये तुम्ही बघू शकता महाबळेश्वरचं सौंदर्य, निसर्ग सौंदर्य. सकाळची थंडी खूप आहे इथे, आता जवळपास सकाळचे तापमान जवळपास 12-13 degrees अंश सेल्सिअस आहे. खूप थंडी आहे. आता एक 15-20 minutes कम्प्लीट उजेड येईल, म्हणजे उजेड पडेल. तर सो सकाळी 7-7:15 आम्ही इथून निघू. आज आम्ही घरी जाणार आहोत, पण त्याच्यापूर्वी 1-2 stops आहेत. सो सगळ्यात पहिले स्टॉप असणार आहे पुण्याला निगडीला, त्याच्यानंतर दुसरा स्टॉप असणार आहे ऐरोलीला, आणि थर्ड स्टॉप लास्ट स्टॉप आल्यासोबत आपल्याला घरी. सो जवळपास 350-350 kilometers रूट आहे. सो आज म्हटलं सकाळी लवकर निघूयात, जेणेकरून ॲज युजल जसा आपण प्लॅन केलेला आहे, सो इव्हिनिंगच्या आत म्हणजे संध्याकाळी 5-5:30 आपण घरी पोहोचू. सो लेट्स सी, थंडी खूप आहे, कसं कसं प्लॅन म्हणजे केल्याप्रमाणे होत आहे ते बघूया. सो कालचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत ब्लॉग पोचवा, खूप पोचवा, नक्की पोचवा. आणि मला माहिती तुम्ही हे कराल. सो बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.